आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशीबेग येथील घोडण नदीवर कपडे धुत असताना बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी नदीवर गेले असता प्रवीण पाय घसरून नदीत पडला असता काजल त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात घसरून बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. दिव्या, काजल, किश, प्रेम, पवार ही भावंडे आज 11:30 कपडे धुण्याकरता घोड नदीवर ढुमाडोहर गेले असता पाण्यात बुडून मयत झाले. त्यांच्याबरोबर मोठी बहीण व एक छोटा भाऊ होता. ते घाबरल्याने पाण्यात उतरले नाहीत. त्यांचे आईवडील हे चाकणे ते कामासाठी गेले होते. आईवडील हे गावोगावी फिरून घिसाडी कामाचा व्यवसाय करत आहेत. याबाबत दादाभाऊ भीमराव चव्हाण राहणार मंचर निघोटवाडे यांनी फिर्याद दिली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुणे जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला असून मंचर पोलीस अधिक तपास करत आहेत.